पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन जाणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ आत्मनिर्भर भारत या संकल्पने देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली देशवासियांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्वाचे स्थान मिळवून दिले हे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्थांनी पंतप्रधान मोदी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली के एक आहे टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक आणि विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे मंगळवारी दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची एकशे तीनवी पुण्यतिथी आहे या निमित्ताने पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांना पुरस्काराने गौरवलं जाईल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे पुरस्काराचे यंदाचे एक्केचाळीसवे वर्ष आहे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ट्रस्टचे विश्वस्त सुशील कुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल स्मृतिचिन्ह मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे देशहितासाठी निस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना एकोणीसशे त्र्याऐंशी पासून या पुरस्काराने गौरवण्यात येते आतापर्यंत जोशी इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर मनमोहन सिंग प्रणव मुखर्जी शंकर दयाळ शर्मा बाळासाहेब देवराज खान अब्दुल गफार खान शरदचंद्र पवार एन आर नारायण मूर्ती जी माधवन नायर डॉक्टर कोटा हरिनारायण राहुल बजाज बाबा कल्याणी ई श्रीधरण प्राध्यापक एन एस स्वामीनाथन डॉक्टर वर्गीस कुरियन यांसारख्या विविध क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे लोकमान्यांच्या चतुर्सूत्रीत स्वदेशी हा महत्वाचा भाग आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उद्योगाच्या प्रगतीला नवी दिशा दिली याकडे डॉक्टर रोहित टिळक यांनी लक्ष वेधले ते म्हणाले लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहकर्षना केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासन आणि विकासासाठी सुराज्याची व्यक्त केलेली गरज आणि त्यासाठी आखलेली धोरणे हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे समाजातील गरीब अतिगरीब असुरक्षित आणि उपेक्षितांकरता सुराज्य आणण्यासाठी ते कार्यरत आहेत आर्थिक सामाजिक सुरक्षा आरोग्य आणि सर्वांना घरे उपलब्ध व्हावीत या धोरणांद्वारे पंतप्रधान मोदी यांनी मानव केंद्रित दृष्टिकोनातून विकासावर भर दिला आहे त्यामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत मुख्यमंत्री पदाच्या त्यांनी घडवलेला गुजरातचा विकास सर्वांसाठी आदर्श ठरला भारत जेव्हा ब्रिटिशांच्या साखळदंडात जखडला होता तेव्हा लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचा जयघोष करत देशाला आर्थिक शक्ती बनवण्याची भूमिका मांडली याकडे लक्ष वेधून डॉक्टर रोहित टिळक म्हणाले आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्णता यावर पंतप्रधान मोदी यांनी लक्ष केंद्रित केलं आहे ही काळाची गरज होती आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मोदी सरकारने विविध सुधारणा केल्या यातून उद्योजक व्यावसायिकांना व्यवसाय करणे सोपे झाले आत्मनिर्भर भारत संकल्पनेद्वारे गुंतवणुकीला चालना मिळाली आहे बौद्धिक हक्क संपदेचे संरक्षण उत्पादनासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार यांसह अनेक घटकांमुळे प्रगतीचे नवे टप्पे पार करता येतील दोन हजार चौदा मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा जा दहावा क्रमांक होता आता तिने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे काळात ती आणखी उंची गाठेल जोपर्यंत नागरिकांची नाळ संस्कृतीच्या मुळाशी जुळत नाही तोपर्यंत कोणताही समाज फुलत नाही लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सवाची मुहूर्त मेढ रोवली या उत्सवातून जागृती बरोबरच भारतीयांमध्ये सांस्कृतिक संवेदना जागृत होण्यास मदत मिळाली आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात नरेंद्र मोदी यांना संस्कृतीला सर्वोच्च स्थान आहे काशी केदारनाथ अयोध्या येथील कामे त्यांची प्रचिती देतात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अपरिचित नायकांची माहिती घेण्याचे आवाहन केले त्यासाठी त्यांनी वनवासी संग्रहालय तयार करण्याचा निर्णय घेतला पंधरा नोव्हेंबर हा जनजातीय गौरव दिवस घोषित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थांचा विकास करण्याचे ठरवले ही बाब त्यांच्या विशाळ दृष्टीचे उदाहरण देते त्या पुढे जाऊन त्यांनी श्री करतारपूर साहिब कॉरिडॉर खुला करून सांस्कृतिक पाळेमुळे अधिक बळकट केली गेल्या नऊ वर्षात भारताच्या विकासाचा आलेख उंचावला आहे जग भारताकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे जग मानवासाठी अधिक अनुकूल बनवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असे संपूर्ण विश्वाला वाटू लागले आहे त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा डॉक्टर यांनी नमूद केलं त्यांनी पुढे सांगितलं की कोरोनामुळे एकशे चाळीस कोटी देशवासियांना कोणत्याही अडथळ्याविना लस उपलब्ध झाली याचबरोबर कोरोनावरील भारतीय लसीमुळे जगातील अनेक देशांना मदतीचा हात मिळाला पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने आखलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यधारित शिक्षण हा महत्वाचा भाग आहे यातून बेरोजगारीची समस्या लक्षणीयरित्या कमी होईल लोकमान्य टिळकांनी देखील कौशल्य विकास शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले होते या शिक्षणातून रोजगार वाढेल हा त्यांचा विश्वास होता याच भूमिकेतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांची आर्थिक क्षमता वाढवावी यासाठी त्यांनी तळेगावात काच कारखाना उभारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी झाला स्वतंत्र भारताचे पंधरावे पंतप्रधान म्हणून सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांनी शपथ घेतली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर त्यांनी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली देशातील नागरिकांच्या मनात त्यांनी जागवलेल्या देशप्रेमाच्या भावनेमुळे देश आज आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करत आहे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणाऱ्या या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद